नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आपण आज बनवणार आहोत पपईचा जाम. ही खूप सोपी रेसिपी आहे, आपण ही घरच्या घरी बनवू शकतो. तर मी इथे एक वाटी पपईचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, त्याच्यावरची साल काढलेली आहे. हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरमधून प्युरी करून घ्यायची. तरी आपल्याला अशा प्रकारे प्युरी करून घ्यायची आहे. इथे मी कढई गरम केलेली आहे, याच्यात ही आपल्याला प्युरी टाकून घ्यायची आणि ही आपल्याला 5 मिनिटे हलवायची. याच्यात गुठळ्या जर राहिल्या असतील तर त्या आपण काढून घ्यायच्यात. तरी 5 मिनिटानंतर आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आणि ही साखर आपण छान मिक्स करायची आणि अजून 5 मिनिटं हे आपल्याला बारीक गॅसवरती थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. याच्यात आपण आता अर्धा लिंबू आहे त्याचा रस काढून घेतलेला आहे, तो याच्यात टाकायचा आहे आणि 5 मिनिटे हे आपण असंच मिक्स करत बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. हे 5 मिनिटानंतर आपलं हे एकदम घट्ट झालेलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे. तर तयार आहे आपलं हे घरच्या घरी तयार केलेलं पपईचं जाम. हे आपण मुलांना चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत लावून देऊ शकतो. खाण्यासाठी खूप टेस्टी आणि हेल्दी आहे. किंवा आपण याचा वापर आपण केकमध्ये केकचा फ्लेवर वाढवण्यासाठी सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला ही जॅमची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.